नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. येणार आहे संक्रांत, तर संक्रांती विशेष आपली तिळगुळाची वडी आपण करत आहोत. अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये परफेक्ट अशी मऊसूत तिळाची वडी कशी करायची, चिक्की नाही मी वडी बनवत आहे, अगदी सॉफ्ट आणि स्मूथ, म्हणजेच अगदी हाताने किंवा होटानेसुद्धा तुम्ही तोडता येईल इतकी सॉफ्ट आहे. तर चला, लहान असो किंवा मोठे असो, दात असू किंवा नसू, प्रत्येकाला आवडेल आणि खाता येईल अशी सॉफ्ट अशी तिळाची वडी. तर चला योग्य प्रमाण बघूया आणि अशीच होणारे खमंग डिलिशियस आणि टेस्टी. अनइवन दिसत असली तरीही अगदी इवन टेस्टला आहे. शेप डझंट मॅटर, टेस्ट ऑलवेज मॅटर, जसं मी नेहमीच म्हणते. तर चला, परफेक्ट असं हे तिळाची वडी कशी बनवायची, अगदी सॉफ्ट स्मूथ आणि डिलिशियस. तर पटकन जाऊन योग्य प्रमाण बघायचं आहे. टाईमसुद्धा लक्षात ठेवा की पाक करताना किती टाईमासाठी आपल्याला पाक करायचा आहे, ते इथं आहे योग्य प्रमाण. इथे एक वाटी मी तीळ घेतलेले, फुल एक वाटी तीळ आहे. त्यालाच एक वाटीच्या वरती, अगदी दोन चमचेवरती आपल्याला गूळ घ्यायचा आहे. हा चिरलेला गूळ आहे. इथं घेतले पाव वाटी शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे आहेत. तुमच्याकडे भाजले नसतील तर भाजून घेऊ शकता पाव वाटी. इथं 10 ते 12 किंवा 12-15 बदाम घ्यायचे आहेत. इथं घेतले डेसिकेटेड कोकोनट, तेसुद्धा पाववाटी घेतलेले आहेत. बदाम पूर्णपणे ऑप्शनल आहे, बदाम नाही तर काजू तुम्ही काही घेऊ शकता किंवा दोघंही घेऊ शकता. नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे, छान गरम झाली पॅन किंवा कढई, त्याच्यात टाकली तीळ. आता तीळ अगदीच स्लो फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. अगदी स्लो फ्लेम केलेली, मीडियम टू हाय काही नाही, अगदी स्लो, पूर्णपणे स्लो. आणि सतत स्टर करत अगदी 3-4 मिनटाला तुमची तीळ जी आहे ती पूर्णपणे भाजून होते. तीळ भाजली कशी कळेल, तर जेव्हा ती पफ अफ होते, म्हणजे जेव्हा ती फुलते, तडतडते, म्हणजेच आपले तीळ पूर्णपणे भाजलेले आहे. तर हे बघा, हलकासा कलरसुद्धा त्याचा बदलतो, अगदीच ब्राऊन करायला जाऊ नका, बस हलकासा कलर फुलला म्हणजे बदल आणि तीळ फुलले की आपले तीळ भाजलेले आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेतलं, थंडी होऊ द्यायची पूर्ण तीळ, आणि त्यापर्यंत आता आपण बाकीचे जिन्नस भाजूया, म्हणजे शेंगदाणे. आता शेंगदाणे ऑलरेडी भाजलेले आहेत माझ्याकडे, बट थोडे नरम झाले त्यामुळे मी परत भाजते. आता कधीही शेंगदाणे स्टोअर करताना ते भाजून स्टोअर करायचे, म्हणजे आपले शेंगदाणे खराब होत नाही. एक छोटीसे टिप, आता शेंगदाणे काढून घेतले वेगळे मी, ते शेंगदाणेही थंडे होतात, पाववाटी शेंगदाणे होते, बदाम घेतलेले. तुम्हाला शेंगदाणे स्किप करायचे, तुम्ही बदाम पूर्ण घेऊ शकता, अगदी पाववाटी बदामही घेऊ शकता. पण इथं मी 10-15 बदाम घेतलेले, 10-12 आणि पाववाटी शेंगदाणे. काजूसुद्धा घेऊ शकता असं मी तुम्हाला सांगितलं, आवडीनुसार काजू, बदाम किंवा शेंगदाणे स्किपेबल आहेत, कमी जास्त मागे पुढे करू शकता. आता हे दोघं मी भाजून एका वेगळ्या वेगळ्या ठेवून दिलेले आहेत. आता आपल्याला ह्या दोघांची पावडर करायची, म्हणजे आता ह्याची शेंगदाणे जे होते भाजलेले, त्याची मी सालपट काढून घेतलेले आहेत आणि त्याला पाखळ्यासुद्धा केलेल्या आहेत शेंगदाण्याच्या. आणि बदाम आणि शेंगदाणे एक कोर्स टेक्स्चरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं, म्हणजे अगदी जाड सर, अगदी शेंगदाण्याचं कूट करतो अगदी तसं नाही, त्याच्यापेक्षाही जाड, अगदी 1 ते 2 पल्समध्येच हे वाटून होतात. जास्त बटन दाबून ठेवायची गरज नाही, उलट्या दिशेला बटन दाबलं, चालू बंद केलं की बस 1 ते 2 घाण्यामध्ये होऊन जातात. अगदी जाडसर आहे, तुम्ही बघू शकता, अगदीच बारीक नाही केलेलं मी. तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक ठेवू शकता, बट ते अगदीच चिकट किंवा अगदीच चिवट आपली जी वडी आहे ती होऊ शकते चिक्कीसारखी. त्यामुळे आपल्याला इथं चिक्की नाही बनवायची, आपल्याला इथं मऊ सूद सॉफ्ट अशी वडी करायची आहे. तर हे बघा, आता ते काढलं तीळ आणि शेंगदाणे, म्हणजे शेंगदाणे काढले मी, आणि आत्ता इथं टाकते मी तिळाचे पूड करायला, तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर थोडीशी मी तीळ ठेवणार आहे. ते बघा, आता जे खोबऱ्याचं आपलं डेसिकेटेड कोकोनट आहे ना पाववाटी, त्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे हे तर मी तीळ ठेवलेले आहेत. अगदी 2 ते 3 चमचे ठेवा, बस झालं. डेसिकेटेड कोकोनट आपल्याला वाटून घ्यायचं नाही, हे तर तुम्हाला हवं तर तुम्ही ड्राय कोकोनटचा केससुद्धा घेऊ शकता, बट डेसिकेटेड कोकोनटने खूप छान फ्लेवर येतो, त्यामुळे मी डेसिकेटेड कोकोनट घेतले, सहज तुम्हाला कोणत्याही वाण्याच्या दुकानात भेटेल. आता इथं जी तिळीची पावडर, ते सुद्धा मी 1 ते 2 पल्समध्येच केलेली, अगदी तीळ बारीक नाही करायची, पावडर नाही करायची. मी परत एकदा सांगते, तीळ असो, शेंगदाणे, बदाम असो, अगदीच बारीक पावडर नाही करायची, थोडं जाडसरच ठेवायचं आपल्याला, कारण की आपण बनवत आहोत सॉफ्ट, अगदीच कडक किंवा अगदी चिक्की नाही बनवायची आपल्याला. त्यामुळे तर आता पॅनमध्ये टाकलं मी 1 मोठ्या चमचा तूप किंवा छोटा 2 चमचे म्हणू शकता तुम्ही. तूप टाकलं, तूप छान गरम झालं, त्यात टाकलं गूळ. जसं मी तुम्हाला सांगितलं, एक वाटीच्या थोड्यावरती आपल्याला गूळ घ्यायचं आहे, अगदी 2 ते 3 चमचे जास्त, कारण की बदाम आणि शेंगदाणे आहेत. आता याचा पाक करण्यासाठी अगदी 2 चमचे मी पाणी घेतलेलं आहे, तर 2 चमचे पाणी टाकलं, मोजून 2 चमचेच घ्यायचं आहे आपल्याला पाणी. पाणी जसं टाकलं की गॅसची फ्लेम आत्ताही सांगते अगदी स्लो आहे, एकदम स्लो, म्हणजे एकदम स्लो.
तर पाक आपल्याला करायला पूर्णपणे 4 मिनटं लागतात. तर आधी 2 मिनटे स्टार्टिंगचे आपण बघूया. तर हे बघा, सतत स्टर करत आपल्याला जसं याला फेस येईल ना, अगदी 1 मिनटामध्ये याला फेस यायला चालू होईल. मग अजून 1 मिनटं ठेवायचा आणि अगदी 2 मिनटाला आपण याला टेस्ट करणार आहोत की हे कुठपर्यंत पाक आपला रेडी झालेला आहे, म्हणजे अगदी पूर्ण झालेला आहे की 50% झालेला आहे ते चेक करायला अगदी 2 मिनटं लागणार आहेत. तर तयारीत राहायचं आपल्याला. एका कोणत्याही बशीमध्ये वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते जसं हे फेस येतो ना याला, ते हे मस्त फुलतं पाक आपला पातळ होतं ते बघा. आता मी हे उलट्या दिशेने दाखवलं, आता तुम्हाला परत एकदा दाखवते. झालेलं नाही, 50% आहे. जेली होते पण ते कडक नाही झालेली, आपला थोडासा कडक हवा आहे, म्हणजे अगदी टणक नाही, चिक्कीसारखा नाही, चिक्की आणि लाडूच्या मधला वडीसाठी. तर हे बघा आत्ता हा जो झाला हा झाला लाडूसाठी पाक. तर तुम्हाला लाडू करायचे ह्या स्टेजला बंद करून तुम्ही लगेच लाडूसाठी मिश्रण बनवू शकता. बट आत्ता हे आहे आपल्या चिक्कीसाठी नाही वडीसाठी. तर अगदी सॉफ्ट झालेलं आहे, टणक झालेलं आहे पण अगदीच कडक नाही झालेला, कॅरेमल नाही झालेलं. तर आता ह्याच्यात टाकलं मी लगेच टाकायची तीळ. आता ही स्टेप तुम्हाला फटाफट करायची आहे, अगदी खेळत बसायला जाऊ नका चमच्याने. मी आता हाताने घालून घेतलेलं आहे पूर्ण तिळीचं जे कूट होता. मग टाकले आपले बदाम आणि शेंगदाण्याचं कूट, मग टाकले आपले डेसिकेटेड कोकोनट, मग टाकले आपले इलायची पावडर. तर ही पूर्ण स्किपेबल होती त्यामुळे मी नाही दाखवली. इलायची पावडर टाकलेली 1/2 चमचा. हे गॅस बंद केला आता मी आणि बस ह्या गरम ह्याच्यामध्ये पाकामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मी बंद केलेला आहे आणि बंद केल्यानंतर हे सगळं मिश्रण मी मिक्स केलं. आता हे घट्ट होत आलेलं आहे. मी एका बाजूला स्टीलच्या ट्रेमध्ये मी तूप लावून घेतलेलं आहे. आता हे पटकन आपण त्याच्यामध्ये ट्रान्सफर करूया. तो तुम्ही कोणती प्लेट घेऊ शकता, ट्रे घेऊ शकता, पण स्टीलचं घ्या. तर मागे मी एकदा तुम्हाला सांगितलेलं की कार्डबोर्ड बॉक्समध्ये तुम्ही बटर पेपर लावून, जी मी नारळाची वडी दाखवलेली तसेही तुम्ही करू शकता, बट ही अगदी साधी सोपी, कारण की आपल्याला थापायची आहे त्यामुळे स्टीलचं ट्रे किंवा एखादं ताट वगैरे घेऊ शकता. त्याला तूप लावून घ्यायचं आधीच आणि मिश्रण घातलं की लगेच कोणत्याही ग्लास किंवा प्याल्याला तुम्ही जे बॉटमला आहे त्याला तूप लावून घेतलेलं आहे. आणि हे बघा त्याला अगदी गरम आहे, खूप गरम आहे. तर हे बघा चौकोन आकार दिलेला आहे मेला आणि अगदी तुम्हाला वाटेल की अगदी सुक्क वाटतं पण हे अगदी खुसखुशीत होते, छान होते, अगदी कडक अगदी चिवट असे नाही होत, खूप छान खुसखुशीत भुसभुशीत होते. अगदी दाताला चिटकणार नाही किंवा दातातही जाऊन बसणार नाहीत की छान ही वड्या होतात, सॉफ्ट स्मूथ आणि अगदीच माउथ वॉटरिंग. मी तुम्हाला सांगते खरंच की तोंडात टाकताच विरघळणारे हे वडी होते आपले. तर नक्कीच ह्या पद्धतीने वडी तुम्ही ट्राय करा. नाही बघा असं याला दाबून दाबून घ्यायचं, एक लेवलला करायचं. आधी याला चौकोन आकार दिला, मग मी याला दाबलो, जरा याला एकसंद करायचं बस लेवलला आणि हे असं मग ह्याला रोट करायचं. हे बघा असं याला पसरून घ्यायचं, थोडं दाब देऊनच घ्यायचं, कारण की तेव्हाच ते आपल्याला सेट होतात नाही का. तर आता एक मिस्टेक ह्याच्यात माझ्याकडून जी झाली ती मी तुमच्यासोबत शेअर करते. घाई गडबडीत मी काय केलं की मी ताटाला नक्कीच ट्रेला नक्कीच तूप लावलं, पण मी जे काप करताना सुरीला मी तूप लावला विसरले. त्या त्या बघा काय मिस्टेक होते, सुरीला तूप न लावल्यामुळे. ते बघा सुरीला तूप न लावल्यामुळे जी आपली वडी आहे त्याचं सारण असं वर येतं, म्हणजे भुसभुशीत होतं, कारण की ती खुसखुशीतच झालेली आहे ना, तर ती वरती येणारच. म्हणजे सुरीला जे आहे ते चिटकलेलं आहे. आता ह्याच्या ऐवजी मी सुरीला अगर तूप लावलं असतं तर सुरीला हा मसाला चिटकला नसता आणि जी आपली वडी आहे ती अगदी एकसारखी एकसंद निघाली असती. काहीच हरकत नाही, आपल्याला घरीच खायची आहे, आपल्याला काय बाजारात विकायला जायचं नाही, किंवा जे पाहुणे येणार ते आपले घरचेच असतील. तर नेवर माइंड, कधीही टेस्ट मॅटर करते, शेप डझंट मॅटर. आता ओबडधोबड दिसत असले तरी चवीला अगदी भन्नाट आणि भारी झालेली आहे. नक्कीच ट्राय करा आणि जी मिस्टेक माझ्याकडून झाली ती तुम्ही सुधारणा करू शकता नक्कीच. आणि जसं मी नेहमीच म्हणते नाही का, टेस्ट मॅटर, शेप डझंट मॅटर. लहान मोठ्या कोणत्याही आकारात कापा, लहानसहान चुका आपल्याकडून होतात गडबडीत, त्याच्यावरूनच आपण काहीतरी शिकतो. ह्याच्याने काय जास्त फरक नाही पडणार, जस्ट ते थोडं रफ दिसतं स्ट्रक्चर त्याचं, बट काही हरकत नाही. बघा अगदी 4 मिनिटाला मी ही वडी काढून तुम्हाला दाखवते. तर हे बघा अगदी 4 मिनिटाला, किंवा तुम्ही 1/2 तास सुद्धा हे ठेवू शकता, बट फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, ह्याला असंच कूलडाऊन होऊ द्यायचं. ओट्यावरती गॅसच्या किंवा पंख्याखाली ठेवू शकता तुम्ही. तर हे बघा फ्रीजमध्ये ठेवलं की ह्याची चिक्की होईल, तर आपल्याला वडी हवी नाही का, मग आपल्याला याला बाहेरच ठेवायचं. आता हे बघा मी तुम्हाला दाखवते, अगदी फोडूनसुद्धा जळून दाखवते. हे बघा किती छान खुसखुशीत झालेली, इतकी इझिली आणि इतकी छान खुसखुशीत आहे ना की अगदी
पोटानेसुद्धा तुम्ही तोडू शकताल किंवा दात नसलेले व्यक्तीसुद्धाही आरामात खाऊ शकतील. इतकी छान आणि गोडीला अगदी अप्रतिम टेस्ट, एकदम माइंड ब्लोईंग झालेलं आहे, तर नक्कीच ट्राय करा. ह्या प्रकारची आणि आत्ता जे फुटलेली आहे ना ही आपल्यालाच खायची आहे, कारण की घर आहे, कधी ना कधी अशा चुका होतच राहतात आणि चुकांमधूनच आपण काहीतरी शिकतो. तर मला दाखवायचा उद्देश इतकाच होता की जेव्हा आपण ताटाला तूप लावतो तेव्हा सुरीलाही लावायला विसरू नका. मी विसरले गडबडीत व्हिडिओच्या बनवण्याच्या ह्याच्यात, पण तुम्ही विसरू नका. आणि विसरला तरी काही हरकत नाही, आपल्यालाच खायचं असा ही भुगा तर पडणारच आहे तो. तर चला पटकन जाऊन बघूया ही वडी. आणि परफेक्ट रेशो आहे, खूप टेस्टी भारी होते ही वडी. दिसायला जरी मस्त अशी रफली दिसलं असेल बट टेस्ट अगदी अप्रतिम आहे, सॉफ्ट आहे, स्मूथ आहे आणि डिलिशियस आहे. तर ह्या तिळ संक्रांतीला नक्कीच ही तिळाची वडी द्या, खा आणि तिळगुळ खा आणि गुडगुड बोला. आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण की सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.